कल्याण शीलपाटा डायघर स्थित गणपति मंदिर परिसर में नवी मुंबई के रहवासी 30 वर्षीय अक्षता मात्रे आगस्कर की 3 लोगों ने दुष्कर्म कर निर्मम हत्या कर दी थी। इस विभत्स घटना की निंदा करते हुए और स्वर्गीय अक्षता मात्रे के परिवार को न्याय दिलवाने के लिए आज नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाईक के नेतृत्व में भाजपा के शिष्टमंडल ने नवी मुंबई पुलिस आयुक्तालय में जाकर पुलिस आयुक्त मिलिंद भारंभे से मुलाकात की, जहां इस दौरान संदीप नाईक ने आयुक्त को अपना निवेदन सुपुर्द कर आयुक्त से इस मुद्दे पर गहन चर्चा कर इस बेहद संवेदनशील और गंभीर मुद्दे पर नवी मुंबई की बेटी स्वर्गीय अक्षता मात्रे के मामले से जुड़ी 3 महत्वपूर्ण मांगे उनके समक्ष रखी। पहला, स्वर्गीय अक्षता मात्रे के परिवार को केस से जुड़े CCTV फुटेज और सभी जानकारियां तत्काल प्रदान की जाए। रेयर ऑफ द रेयर केस की फास्ट ट्रैक कोर्ट में ट्रायल चालू की जाए और आरोपियों को फांसी की सजा दी जाए। थाने पुलिस आयुक्तालय और नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के बीच कोऑर्डिनेशन हो ताकि आरोपियों को सख्त सजा मिल पाए, जिस पर आयुक्त ने कहा कि यह मामला बेहद संवेदनशील है और इसीलिए नवी मुंबई पुलिस भी स्वर्गीय अक्षता मात्रे और उसके परिवार को न्याय दिलवाने के लिए अपना पूरा बल लगाकर निष्पक्ष तौर पर काम कर रही है। ज्या जे विक्टीम आहे त्यांच्या फॅमिलीपर्यंत ती माहिती जाणं 100% ही गरजेची आहे। 100% काल आम्ही ठाणा सिपींची भेट घेतली, आज तुमची भेट घेतलेली आणि त्या अनुषंगानं तुम्ही जो तपास करून हा तपास फास्ट ट्रॅकवर व्हावा आणि जो जे आरोपी आहेत त्यांना रेअरेस्ट पनिशमेंट असावं की जो तिचा छळ गेला आहे किंवा त्या त्या कालावधीमध्ये तिला दिलेला त्रास हा पुन्हा असं कोणी करायची। आपल्याचे 2 प्रकरणं आहेत, एक म्हणजे तिला घरात होणारा त्रास ज्याच्यासाठी आपण 498A केस आपल्या इथे नवी मुंबई दाखल केली आहे राहत्या घराच्या इथे, आणि दुसरा जे काही तिथे घटना घडली शिवे फाट्याची तर तिथे ती नवी मुंबई ठाण्याला तिथे दाखल झाली आहे मर्डरचा केस। मर्डरची केस ही जास्त घृणास्पद आहे, हिनस आहे आणि त्याच्यासाठी मी पण CP साहेबांच्या संपर्कात आहे ठाण्याच्या, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तपास तर एक दर्जेदार होतो आहे, त्यांचं लक्ष आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पण लक्ष आहे। स्पेशल PP लावण्यासंदर्भातला विषय झाला आहे की एक स्पेशल PP लावून आपल्या परिचयातला जो दर्जेदार ॲडव्होकेट आहे त्याला लावून ही केस व्यवस्थित तपास व्हावा आणि कोर्टामध्ये व्यवस्थित मांडावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर लवकरात लवकर ती न्यावी। आणि जी घटना घडलेली आहे ती ॲक्च्युली खूप हादरवणारी आहे, ज्या पद्धतीने तो मर्डर झालेला आहे तर ती आता तो जे स्पेशल PP आहे ते कोर्टामध्ये ह्या गोष्टीची मांडणी करतील की इट इज अ रेअरेस्ट ऑफ रेअर केस, त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा चं प्रावधान आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ते स्टँड होऊ शकतं। तर हे सर्व गोष्टी आपण नियोजन सर्वच झालेलं आहे, आता ते एक गोष्टी आपल्याला करून घ्यायचं। घरामध्ये जो तिला दैनंदिन त्रास होता त्याच्यासाठी आपल्या इथे गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास आपण करतो। फक्त त्यांच्या फॅमिलीला ती माहिती मिळाली आज कसं काय म्हणजे ठाणा सिटी आणि नवी मुंबई सिटी तर आपण समन्वय साधावा 100%। आता कोपरकर आणि सिनियर PI विल बी इन टच विथ शिळफाटा सिनियर PI आणि फॅमिली, कारण एकदा फॅमिलीनी फोन केलेला तर एकदा त्यांना सांगितलं की आम्ही माहिती पुरवतो, परंतु दुसऱ्या वेळा गेल्यानंतर थोडस ते ऑपरेशन त्यांचं 200% याच्यात काही वादच, एवढं तुम्ही फक्त जे काही आयोग आहेत किंवा तपास अधिकारी आहेत यांची जी काही शंका आहे किंवा यांची जी काही माहिती आहे किंवा त्यांना जी माहिती ज्यांना माहिती करून द्यायची बिलकुल ती माहिती त्याच्या परिवारजनांना दिली पाहिजे। इस दौरान संदीप नाईक ने अपनी मांगों का जिक्र करते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। कैलाशवासी अक्षता महात्रे परिवार की जो मांग है, जो CCTV फुटेज या कॉल रिकॉर्ड्स, ये उस परिवारजनों को उसकी इंफॉर्मेशन होना
ये ज़रूरी है, उनको सब जो तपास हो रहा है उसकी इंफॉर्मेशन उनके पास जानी चाहिए। एक जो इन्वेस्टिगेशन हो रहा है वो थाना पुलिस कमिश्नर के माध्यम से हो रहा है और एक इन्वेस्टिगेशन नवी मुंबई पुलिस के माध्यम से हो रहा है, तो उनमें कहीं पे समन्वय होना ये ज़रूरी है। कमिश्नर साहब ने मुझे आश्वासित किया है कि थाने पुलिस कमिश्नर और नवी मुंबई पुलिस कमिश्नर दोनों जगह से सही तरीके से इसका इन्वेस्टिगेशन शुरू है, लेकिन जो परिवारजन है उनको भी सही इन्फॉर्मेशन, उनको जो इन्फॉर्मेशन चाहिए या उनके पास जो इन्फॉर्मेशन है उसका कम्युनिकेशन पुलिस डिपार्टमेंट से होना काफ़ी ज़रूरी है। ऊपर खेरना के जो सीनियर पीआई अवदुम्बर जी है उनको इसका कोऑर्डिनेशन आयुक्त साहब ने सौंपा है। मुझे विश्वास है कि एक सही दिशा में ये इन्वेस्टिगेशन शुरू है, जल्द से जल्द जो आरोपी है उनका पूरा इन्वेस्टिगेशन होके उनको कड़ी से कड़ी सजा दी जाएगी, उनको फांसी की सज़ा हो ये मांग उनके परिवार की भी है, ये मांग पूरे नवी मुंबई के नागरिकों की भी है और ये रेयरेस्ट टू रेयरेस्ट केस है, इसके लिए जो कलम लगाए जाए वो उस केस के मुताबिक लगाए जाए, ऐसी मांग हमारे माध्यम से हमने की। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।